प्रत्येक नागरिकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणार अशी ग्वाही नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे. सर्वसामान्य जनतेला पोलिसांबद्दल आकस निर्माण होता कामा नये यासाठी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे. याद्वारे माझे शहर सुरक्षित आहे आणि या शहरात मी सुरक्षित आहे या संदर्भात नागरिकात आत्मविश्वास निर्माण करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे. पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं, वाढते डिजिटल फ्लेक्स बोर्ड्स, मिरवणुका संदर्भात डीजेचं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना पोलीस प्रशासनाला देणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. काही मेसेजेस आला होतं, आपण पाहिजे फोनवर संपर्क केलं होतं, ते सगळ्या नोंद केलेलं आहे. त्यावर टीमसोबत चर्चा करून सद्यस्थिती काय आहे, पुढे काय कारवाई करून इम्प्रूव्ह करायची त्याबद्दल आम्ही विचारतो. तेच मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, ह्युमन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्स कमी करणे जे आहे तेच प्रायमरी फोकस आहे. स्ट्रीट क्राईम्स कमी म्हणजे या चेन्सनाची नसो. आता एक सामान्य माणूस घर सोडून ते मार्केटला गेलं परत आला तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही वाटला पाहिजे. जसं कोणी माझ्या पॅशन चेंज होऊन जाणार आहे का, माझी टू व्हीलर चोरी होणार आहे का, माझ्या पॉकेटमारी होणार आहे का, कोणी गुंड येऊन मला धक्का मारला आणि मी जाब विचारलं तर मला मारहाण करणार आहे, हे जे स्ट्रीट क्राईम जे आहे यावर सामान्य जनताला मूळचे चेन्नईचे असलेले सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार हे 2010 बॅचचे विद्यार्थी आहेत. मुंबई, नागपूर, यवतमाळ, जळगाव आदी ठिकाणी त्यांनी विविध पदावर काम केलं आहे. ते सध्या सोलापूरला पदोन्नतीनं आले आहेत.